ताजिमी उर्दू आदबी रिश्ते नाते ट्रस्टच्या वतीने मुस्लिम समाजातील पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱ्या प्रतिनिधींचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून ताजिमी उर्दू आदबी रिश्ते नाते ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक हाजी शौकत तांबोळी, सय्यद खलील, खलील चौधरी, कादीर सर, रियाज शेख, निसार बागवान आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार मंसूर शेख, आबिद खान, अमीर सय्यद, वाजिद शेख, आदिल शेख, साजिद शेख यांचा सत्कार करण्यात आला. हाजी शौकत तांबोळी यावेळी म्हणाले की पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि छायाचित्रकार यांचा गुणगौरव करणे हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे. या धावपळीच्या जीवनात कार्य करताना शाबास ची थाप देणे हे आपले कर्तव्य असते. त्या निमित्ताने या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांचा मान सन्मान होणे कौतुकास्पद आहे. रविवार दिनांक 12 जानेवारी 2020 रोजी पत्रकार दिनानिमित्त ज्या पत्रकार बांधवांना आणि कॅमेरामन, फोटोग्राफर्सांना ह्या ठिकाणी त्यांचा अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आलेला आहे, त्यांचाच आज या ठिकाणी आम्ही समाजातर्फे म्हणजे मुस्लिम तंजीम अदब, उर्दू अदब, त्याचबरोबर रिश्ते नाते ट्रस्ट या दोन्ही संस्थातर्फे खास करून आज त्याने सत्कार करण्यात आलेला आहे. समाजाने पुढे येऊन त्यांच्या पाठीवर हात ठेवलेला आहे, शाबासकी दिलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या कार्याचा समस्त मुस्लिम समाजाला गौरव आहे की आणि आपल्या कार्यातून एक समाजामध्ये विविध समाजाचं काम करत असताना एक मान उंचावलेली आहे. आणि तंजिमी उर्दू अदब रिश्ते नाते ट्रस्ट यांनी हा जो कार्यक्रम घडून आणलेला आहे त्यांनासुद्धा खास करून मी धन्यवाद देतो सर्व मुस्लिम समस्त समाजातर्फे की त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला, त्यांचा सत्कार केला, त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि माझ्यासारखीची नेहमी भूमिका राहिलेली समाजामध्ये कुठलं कार्य असताना त्यांच्या पाठीवर हात ठेवणे, जे उत्कृष्ट आहेत त्यांना संधी देणे आणि ज्याने चांगलं कार्य केलेलं आहे त्यांच्यावर पाठीवर ठेवून या देशाच्या निर्मितीमध्ये योग्य तो सहभाग घेणे. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.